नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतातील कल्पवृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या मोहा फुलांचा हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे भर उन्हाळ्यात आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे सुमारे पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या या हंगामात तळोदा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातल्या आदिवासींना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होतं मोहाच्या फुलांचा आयुर्वेदिक औषधी म्हणूनही वापर होतो साधारणत चैत्र पौर्णिमेपासून मोहाची झाडं फुलाफळांनी बहरतात आणि पुढे पंधरा ते वीस दिवस हंगाम सुरू राहून झाडांवर फुलं उमलतात मोह हा पानगळती प्रकारातला मोठा वृक्ष आहे रात्री उमलणाऱ्या मोहाच्या फुलांनी बहरलेल्या झाडावरून पहाटेपासून फुलं झाडायला सुरुवात होते या काळात मनमोहक मोहाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण सातपुड्यात दरवळतो जमिनीवर सड्यासारखी पडलेली फुलं वेचण्यासाठी आदिवासी कुटुंब आबालवृद्धांसह सकाळपासूनच रानात दाखल होतात आदिवासी बांधव आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून वर्षभर मोहाच्या वृक्षांची देखभाल करतात त्यातून आपला चरितार्थ चालवतात महिनाभर आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मोहाची वृक्ष महत्वाची भूमिका बजावतात जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचं राहणीमान आणि जीवनमान उंचवण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मोहफुल आदिवासी उपजीविकेचं एक साधन हा प्रकल्प राबवायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे उत्पन्न आमचं तीस चाळीस हजारचं उत्पन्न मिळत आम्ही मोह दडगावच्या बाजारात विकतो आता सध्या चाळीस ते पंचाळीस किलो रुपये किलो दराने विकले जातात पण सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ते ऐंशी नव्वद ते शंभर पर्यंत होऊन जातात म्हणून आम्ही आता साठवून ठेवतो दरवर्षी साधारणतः चारशे ते पाचशे क्विंटल माल खरेदी करतो साधारणतः या मालचा भाव आता चालू मध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे आणि नंतर तो भाव वाढत वाढत जातो जसं ऐंशी ते नव्वद शंभरपर्यंत होतो